गोंडवाना विकास मंडल नागपुर द्वारा आदिवासी समाज की विभिन्न मांगों को लेकर पत्र परिषद का आयोजन किया गया था। इस समय गोंडवाना विकास मंडल के सचिव डॉक्टर नरेंद्र कोटवते ने इस विषय में जानकारी दी। दरअसल आदिवासी समाज मंडल नागपुर द्वारा सोराबर्डी स्थित गोंडवाना संग्रहालय एवं आदिवासी संशोधन प्रशिक्षण केंद्र का स्थानांतरण चारगांव में होने वाला है। इस निर्णय को तत्काल रोकने की इस मांग को गोंडवाना मंडल द्वारा किया गया। साथ ही मणिपुर की हिंसा और समान नागरिक कानून आदिवासी के परिपेक्ष में लागू न किया जाए, ऐसी विभिन्न मांगे पत्र परिषद के माध्यम से की गई है। इस वक्त जानकारी देते हुए सोराबर्डी केंद्र के स्थानांतरण हेतु रामटेक निर्वाचन क्षेत्र के विधायक आशीष जायसवाल को जिम्मेदार ठहराया गया। नरेंद्र कोड़वते ने इस वक्त आरोप भी लगाया कि जिस नागपुर में दिग्गजों की संख्या होते हुए भी सामान्य विधायक पत्र पर उपकेंद्र का स्थानांतरण किया जा रहा है, यह असंतोषजनक बात है। आपणास आशीष जयसवाल है, यानी एक पत्र दिलं की सोराबर्डीच्या ऐवजी चारगाव या ठिकाणी ते केंद्र नेण्यात यावं। चारगाव म्हणजे तालुका पारशिवनीमध्ये येते, दुर्गम भागामध्ये आहे, जंगल व्याप्त भाग आहे आणि चारगावच्या नंतर फक्त सातप खेडे आहे जंगलामध्ये, कारण त्या खेड्यामध्ये जाण्यासाठी रस्ते देखील नाही। म्हणजे चारगावला जर हे केंद्र केलं तर किती लोकांचा फायदा होईल आणि किती लोकांना त्याची माहिती होईल हा मोठा प्रश्न आहे। हे जर रोडवर असलं, अमरावती रोड असो, वर्धा रोड असो, जबलपूर रोड असो, नागपूरच्या पेरीफेरीला, तर या केंद्राची माहिती खूप साऱ्या म्हणजे आदिवासी आणि आदिवासींच्यापेक्षा आणखी इतरही समाजाला झाली असती, जेणेकरून गोंडवाना संग्रहालय आदिवासींचं एक अभ्यास केंद्र, प्रशिक्षण केंद्र, संशोधन केंद्र या ठिकाणी आहे अशी कल्पना सगळ्यांना झाली असती, माहिती झाली असती। आणि जे पर्यटक लोक आहे, जे विशेषतः नागपुरामध्ये आवर्जून येतात, देशातून येतात, इथले जे पर्यटन स्थळ आहे ते पाहण्यासाठी पर्यटक लोक येतात, त्यांच्यासाठी देखील ते आकर्षणाचं केंद्र झालेलं असतं। परंतु काय झालं की चारगावला नेण्यामध्ये, चारगाव कुठे आहे एक म्हणजे चार लोकांना देखील माहीत नसेल नागपुरातल्या। आजही मी सांगतो, आदिवासी समाजाला माहिती आहे, परंतु इतर समाजवाल्यांना किंवा बाकीचे जे इतर लोक आहे पर्यटन करणारे, त्यांना चारगाव म्हणजे काय ही देखील गोष्ट माहिती नाही। अतिशय दुर्गम भागामध्ये आहे, रस्ता देखील बरोबर नाही आणि त्या ठिकाणी हे केंद्र तिथे नेणार कोणत्या हेतून नेत आहे हेच नाही कळत। म्हणून आम्ही त्या आमदारांचा, ज्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे हे करण्यासाठी, की आदिवासी शासनाला पत्र लिहिलं की हे केंद्र चारगावला नेण्यात यावं, तर आदिवासीच्या मतदारांच्या आधारे, खूप आमचं बहुमत आहे त्या ठिकाणी रामटेकला, त्या मतांच्या आधारे ते निवडून आले, तरी पण त्यांनी आदिवासी विरोधी काम केलं आहे, त्याच्यामुळे त्यांचं आम्ही एक प्रकारे एक निषेधच व्यक्त करतो की आशिष जयसवालांनी आमच्या आदिवासींच्या हक्कांकडे, अधिकारांकडे दुर्लक्ष केलं, आमच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं। म्हणून आशिष जयसवालांचा आम्ही सर्वप्रथम इथे निषेध करतो, कारण त्यांनी ते करून घेतलेलं आहे, त्यांच्या पत्रामुळे शासनाने तो आदेश काढलेला आहे की सोराबर्डी येथून हे केंद्र चारगाव तहसील पारशिवनी या ठिकाणी नेण्यात येणार आणि त्या ठिकाणी ते जागा पाहणी वगैरे करणार आहे, जागा कोणती जागा चांगली आहे वगैरे, त्यांनी जागा ठरवलेली नाही, त्यांनी जागेचा शोध घेणार आहे। तर ही जी सोराबर्डीची जी जागा होती, फार अतिशय चांगली आम्हाला ती वाटलं, नागपूरच्या बाहेर आहे, आम्हाला ती सुरुवातीला नाही आवडली, परंतु आता शासनाने ते ठरवलेलंच आहे, तर आम्ही सगळ्यांनी त्याला म्हणजे खोकार देत आम्ही त्या जागेकडे आमचं लक्ष होतं की या ठिकाणी भूमिपूजन होईल, चांगली वास्तू तयार होईल, खूप सारे केंद्र या ठिकाणी दिसतील, अभ्यासाचे केंद्र, संशोधनाचे केंद्र, इतिहास, ऐतिहासिक बाबी आणि साहित्य जे असते ना आदिवासींचं, परंपरेचं, कला दागिने, त्या मुद्रा जुन्या काळातल्या, ही गोंडराजाचं राज्य होतं या ठिकाणी। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ मनीष टेंबरे, BCN न्यूज, नागपूर।